शुभ सकाळ मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत गोरखगड किल्ल्यावरती। शुभ सकाळ मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत गोरखगड किल्ल्यावरती आणि आज आपल्या बरोबर आहेत चला तर मग आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया। गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील देहरी या गावी आहे। येथून आपला मुख्य ट्रेक सुरू होतो। देहरी गावाजवळ आल्यावर तुम्हाला गोरखगड प्रवेशद्वार लागेल। या प्रवेशद्वारमधून आत गेल्यावर आपल्याला विठ्ठल रखुमाई आणि गोरक्षनाथांचे मंदिर लागते। या मंदिराशेजारी भव्य असा परिसर आहे। या परिसरात तुम्ही रात्रीचा मुक्काम देखील करू शकता। आता आपण इथे येऊन पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी येऊन वरती जाण्याचा रस्ता आहे। अशा तऱ्हेने आपला पहिला टप्पा पार झालेला आहे आणि दुसरा टप्पा हा कमी आमचा करणार आहे। पूर्ण मळलेली वाट आहे आणि कुठेही रस्ता तुम्ही भरकटणार नाही, एकदम सरळ अशी वाट आहे आणि ही वाट तुम्हाला थेट किल्ल्यावरती घेऊन जाते। गडावर जाण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। तुम्ही कधी आलात तर येताने 2 लिटर पाणी तरी सोबत घेऊन या। गडावर जाण्यासाठी जास्त करून चढाव आहे म्हणून तुम्ही जास्त वजन घेऊन गेला नाही तरी चालेल, कारण तुम्हाला वर जायला जास्त दम लागणार नाही। तुम्ही कधी गडावर आलात तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, गडावर कोठेही कचरा करू नका, गडाचे पावित्र्य राखा। जागोजागी कचरा कुंडी दिली आहे, तिचा वापर करा। तुम्हाला जर गोरखगडाला भेट द्यायचं झाल्यास तुम्ही मुंबईहून येत असाल तर कल्याण मार्गे मुरबाडला यावे आणि पुण्याहून येत असाल तर कर्जत मार्गे मुरबाडला यावे। मुरबाडहून म्हसा फाट्यामार्गे दसई गावात यावे। तेथून देहरी गावात येण्यासाठी खाजगी जीप अथवा एसटीची सेवा उपलब्ध आहे। तुम्ही पाहू शकता समोर दिसतोय तो गोरखगड
आणि त्याच्या शेजारी दिसतोय तो मच्छिंद सुळका। आपण गडाच्या पायथ्याशी आहोत आणि आपला मुख्य ट्रेक हा इथून सुरू होतो आणि तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला गडाचा प्रवेशद्वार दिसत असेल आणि गडाच्या सर्वोच्च शिखरावर मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे। आता आपण
गडावर असलेली ही लेणी किंवा गुहा खूप मोठी होती, तेथे तुम्ही मुक्काम सुद्धा करू शकता। लेणी पाहून झाल्यानंतर पाण्याचे टाके लागते, त्या टाक्यांच्या बाजूनेच गडाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी रस्ता आहे। हा आहे आपला शेवटचा टप्पा। इथे एक सीढ़ी लावली आहे, या सीढ़ीच्या बाजूलाच एक पाण्याची टाकी व एक गुफा आहे, ती पाहून झाल्यानंतर आम्ही वर जायला सुरुवात केली। इथून तुम्ही अगदी सावकाशपणे जा, कारण इथून वर जाताना ज्या पायऱ्या लागतात त्या अगदी निमुळत्या झाल्या आहेत। या पायऱ्यांना जे खाचे आहेत, जी ग्रीप आहे, तिचा वापर करा, जेणेकरून वर जाण्यासाठी तुम्हाला जास्त अडचण येणार नाही। आता आपण सर्वोच्च शिखरावर पोहोचलो आहोत। या गडाचा माथा अगदी लहान आहे, या माथ्यावर आपल्याला मंदिर पाहायला मिळते। मंदिरात महादेवाची पिंडी सुद्धा आहे। गोरखगड या किल्ल्याची उंची 2137 फूट इतकी आहे। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या नाथ संप्रदायातील गुरु शिष्यांच्या नावावरून या सुळक्यांना ही नावे देण्यात आली आहेत। नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड असे पडले। गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यमुळे। येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख आढळत नाही। आपला पूर्ण गड हा पाहून झालाय, तुम्ही सुद्धा या गडाला आवर्जून भेट द्या। या गडावरून आपल्याला मच्छिंद्रगड, सिद्धगड, अहुपे घाट, सिद्धगडाच्या पाठीमागे भीमाशंकर आणि सुंदर अशी सह्याद्री पाहायला मिळते। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।